विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना सरकारकडूनच आता गुंडांना संरक्षण दिले जात असल्याचं सांगत शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आता गुंडांचा झालाय अशी टीका केली. परंतु आताच्या घडीला अशा पद्धतीने गुंडांना संरक्षण या महाराष्ट्रात दिलं जात आहे. या गुंडांना वेगवेगळ्या पद्धतीने हिस्ट्री सीटर ची घटना घडलेली ठाण्यातली वाटतं अनेक हिस्ट्री सीटर सध्याच्या घडीला भूक म्हणजे जसं आता तुमच्या इथलं जसं कोल्हापूरचं 56 एकर 57 एकर जमीन झालं तशा अनेक गुंड याच कामाला सत्ताधारी पक्षातल्या अनेक लोकांनी लावलेले आहेत. मागच्या काळात आपल्याला आश्चर्य वाटेल पुण्याच्या ज्या 2 निवडणूक होत्या पोटनिवडणुकीच्या पिंपरी चिंचवड आणि कसबा अनेक गुंडांना पॅरोलवर सोडलेलं होतं. मी तर त्याची चौकशी करा अशी मागणी आपल्या माध्यम करा की ज्यावेळेस पोटनिवडणूक होती त्या पॅरोलवर पुण्यातले कोणते कोणते गुंड आले होते त्यांना काय काय सूचना केल्या होत्या यथावकाश हे सगळं समोर येईल. आपण आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रात हा महाराष्ट्र खरं तर आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत. फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. आज गुंडांचा महाराष्ट्र झालेला आहे. मला असं वाटतं हे खेदाने मला वाटतं. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासन खरंच जनतेच्या दारात पोहोचलंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शासन आपल्या दारी कार्यक्रम होत असताना खरोखर शासन जनतेच्या दारात पोहोचत का की फक्त शासकीय जाहिराती देऊन शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला जातो. जनतेच्या व्यथा ऐकल्या जातात का? जनतेच्या व्यथा या शासनाच्या कानावर येतात का? आणि याचं उत्तर ज्यावेळेस नाही येत होतं त्यावेळेस आम्ही हा जनाधिकार उपक्रम ठिकठिकाणी राबवतोय. परंतु मागच्या महिन्याभरात या महाराष्ट्रातला माझा हा 8वा का 9वा जनता दरबार आज कोल्हापुरात झालेला आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकणात उद्या आहे. आज या ठिकाणी मला जवळपास 330 निवेदनं प्राप्त झालीत. एका प्रश्नाला उत्तर देताना नामदार दानवे यांनी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं सांगत लवकरच लोकसभेच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं नमूद केलं. मला वाटतं चर्चा चालू आहे. राज्यस्तरावर चर्चा चालू आहे सगळ्या पक्षाची. सकारात्मक चर्चा वंचितच्या नेत्यांनी झाली असं सांगितलेलं आहे. आम्ही सांगतो की ही चर्चा सकारात्मक होते. लवकरच या महाराष्ट्रात आमचं महाविकासाचं जागा वाटपाचं चित्र समोर येईल. दरम्यान आजच्या जनता दरबारामध्ये 303 निवेदनं प्राप्त झाली आहेत. त्यापैकी 56 निवेदनांची जागेवरच निर्गत झाली असल्याचं सांगितलं. कोल्हापुरातील अमेरिकन बंगलो जागेसंदर्भात अधिकारी ऐकत नसतील तर वरिष्ठांना सांगू, त्यांनीही नाही ऐकलं तर आम्ही पुढं येऊन या जागेचं आरक्षण करू असं त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख वैभव उगळे, सुनील शिंद्रे, संजय चौगुले, माजी आमदार सुजित मिणसेकर, माजी आमदार उल्हास पाटील, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते.